सलामीच्या फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्पोर्ट्स कुरून संघाकडून महेश आणि राकेश हो राकेशनं पहिल्या मॅच मध्ये चांगली ध्वाधार बॅटिंग केली होती त्याच्या नावाचा थोडासा गोंधळ इथे झाला होता बारावे खेळाडू जे होते त्यांनी राहुल असं नाव आमच्यापर्यंत पोहचवलं होतं मात्र राकेश नाव आहे आणि राकेशनं चांगली सुरुवात केली होती पहिल्या मॅच मध्ये तर महेश ऑन स्ट्राईक पहिलं षटक घेऊन गोलंदाज लवेश सॉरी अमित लक्षात घ्या बारावे खेळाडू जे आहेत दोन्ही संघांचे सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे या का स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द दे टुर्नामेंटसाठी देखील आकर्षक पारितोषिक आहेत पहिलाच बॉल एकाच हाताने जवळपास फटका एक्झिक्यूट केला आहे डिप मिड मिडविकेटला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी एकच धाव घेण्याची संधी मिळणार आहे ओ ओव्हर थ्रो परंतु बॅकअप करण्यासाठी विकेट किपरच्या पाठीमागे येते ते खेळाडू सज्ज आहेत तर पहिल्या बॉलवर आली एक धाव उंचपूर असा अष्टपेलू खेळाडू आहे फलंदाज महेश आपण पाहतोय मोठमोठे प्रहार चेंडूवर करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि राकेश देखील तेवढाच घातक फलंदाज आहे पण समोर चांगलंच चॅलेंज उभं आहे कारण अमितनं गोलंदाजीला सुरुवात केलं ज्यानं पहिल्या मॅचमध्ये हॅट्रिक पूर्ण केली होती अप्रतिम धारदार गोलंदाजी अमितच्या आपल्याला पाहायला मिळाली होती पॉवर पीचं षटक फक्त दोन खेळाडू सध्या सर्कलच्या बाहेर पुढचा बॉल राईट आम राऊंड द विकेट त्यामुळे शफल करत असताना स्विंग केला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीपमध्ये फिल्डर आहे प्रयत्न फार छान होता मात्र फिल्डरच्या हाताला स्पर्श करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार

चेंडू आणि फळीमध्ये स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा सा चौथा सामना आपल्या समोर रंगतोय डीबी स्पोर्ट्स करून विरुद्ध विराज स्पोर्ट्स विराज स्पोर्ट्स संघानं पहिल्या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करत असताना खराब सुरुवातीनंतर चांगलं कमबॅक केलं होतं बालीची चांगली दुवादार बॅटिंग आपण पाहिली होती फुलटॉस बॉल आहे यावेळेस दिला दिलाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला एक चांगला फटका वन बाउन्स आणि बॉल निघून गेलाय आहे शापलीकडे मिळतील चार धावा हा चौकार फुलकावर थोडस प्रेशर वाढताना दिसतंय गोलंदाजावर पुढचा बॉल ओव्हर द विकेट बाउंड जास्त नाहीये आडव्या बॅटचा प्रहार केलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारिशच्या बाहेर मिळतील चार धावा आणखी एक चौकार गुडघ्याच्या खाली देखील बॉल होता कम्फर्टेबल हाईट वर होता खूप चांगल्या पद्धतीनं बॅट रोल करत असताना त्या ठिकाणी फलंदाज राकेश नेत्रदीपक फटकेबाजी करताना दिसतोय मिस आणि डाऊन द दा बॉल फिल्डर पोहोचेल का दुरून फील्डर प्रयत्न करतायत दोन दोन खेळाडूंचा सा प्रयत्न चांगला होता पण आता बॉल निघून जातोय बाउंड्री बाउंड्रीला बाहेर पुन्हा एकदा चौकार खेळाडूला दुखापत झाले मला असं वाटतंय जास्त गर्दी करू नका त्या ठिकाणी प्लीज जास्त गर्दी आपण करू नका तिथे हवा येऊ द्या आणि पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली सर्कलच्या आतमधून क्षेत्रक्षक धावत सुटले होते वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ जात असताना हा छेल टिपण्याचा प्रयत्न केला ऑन कडून देखील एक फिल्डर आले होते आणि दोघांमध्ये तिथे हे आपण पाहिलं तर खरं तर कॉलिंग नव्हतीच दोघांनी पुरेपूर पुरे प्रयत्न केला होता अगदी जीवाच्या आखांतानं प्रयत्न करताना दिसले फिल्डर मात्र जास्त काही फायदा झाला नाही तर सलग तीन चौकार राकेशच्या बॅटमधून पहिल्याच ओव्हरमध्ये एक षटकार देखील त्याने ठोकला आहे आणि काय दमदार सुरुवात पाहायला मिळते आपल्याला डी पी स्पोर्ट्स कुरून संघाची पहिलं षटक संपलं आहे धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद एकोणावीस नाईन्टीन विदाऊट लॉस ॲट्सल्युटली फॅन्टस्टिक स्टार्ट फॉर डी बी स्पोर्ट्स कुरून लुझिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट Conditions are uh, really good for the game of cricket here in Kawad in b This is uh, Dr. Babasai Ambedkar, Premier League season three Kaikwad, the dashing personality, Shailesh. त्यांचे मित्र त्यांच्या समवेत प्रदीप थोरात आहेत स जे उपाध्यक्ष आहेत या ए पी एल सीझन थ्रीचे आणि त्यांची अपार मेहनत आहे तसेच आपण पाहायला गेलो तर अध्यक्ष साहेब गौतमजी उबाळे ते देखील पूर्ण वेळ देत आहेत या दे स्पर्धेसाठी इतर काही खेळाडू व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सतीश इज इन टू द अटॅक नाव फॉर द सेकंड ओवर्ल्ड पहिला बॉल सोडून दिलाय वाईड आहे आणि त्यामुळेच खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता त्या ठिकाणी फलंदाज महेशनं आकर्षक सुरुवात झाली आहे वीस धावा धावफलकावर फक्त एक षटक संपलं आहे सतीशकडे चांगला अनुभव आहे ए पी एलमध्ये खेळण्याचा आणि टेनिस बॉल क्रिकेटचा खूप जास्त अनुभव या खेळाडूकडे आहे स्लॉक स्वीप करायचा होता अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न लेग ब्रेक बॉल आणि सतीशच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे त्याच्याकडे भरपूर चांगले व्हेरिएशन्स आहेत तर खरं तर लेग ब्रेक हा त्याचा स्टॉक बॉल आहे या लेग ब्रेक चेंडूवर फार चांगलं प्रभुत्व त्याने आहे क्विकर डिलिव्हरीज देखील खूप चांगल्या पद्धतीने तो हाताळू शकतो चांगले व्हेरिएशन्स आहेत आत्ता मात्र अगदी स्लॉटमध्ये आणि फेकून दिलाय त्याला दुसऱ्या प्लॉटमध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून जातोय सहा धावांसाठी मिळतील षटकार फलंदाजाच्या पुढ्यात पडलेला बॉल होता फिरकी गोलंदाज जर अशा प्रकारे ओव्हरपिच बॉल टाकणार असेल तर त्या फिरकीला जा जास्त महत्व नसतं चेंडूला वळण घेण्याची संधी मिळत नसते ज्यावेळेस बॅटच्या थोडासा खाली लागलाय पुन्हा एकदा ऑन साईडला उडवायचं होतं एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही फलंदाज महेशला एकच धाव मिळते मिड विकेटला तेथे ते फिल्डर तैनात ते धाव संख्या एक ने पुढे जात असताना सत्तावीस धावा बिनबाद चांगले आक्रमक फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत आणि विशेषतः आपण पाहिलं आहे की राकेशनं खूप जास्त आक्रमक फलंदाजी केली आत्तापर्यंत अठरा धावांचं योगदान देऊन तो खेळतोय तीन चौकार एक षटकार शफल करून खेळण्याचा प्रयत्न चेंडूवर योग्य नजर नव्हती बॉल शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय आणि फील्ड होईपर्यंत एक क्विक सिंगल लाईक बाय इशारा चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे फलंदाजांनी मजबूत पायाभरणी आपल्याला करताना दिसत आहेत दोन्ही सलामीवीर महेश आणि राकेश आणि दुसरीकडे जर आपण विराज स्पोर्ट संघाचा विचार केला तर निश्चितच ब्रेकथ्रूची नितांत आवश्यकता आहे लवकरात लवकर ही पार्टनरशिप तोडण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागणार आहे अजूनही पॉवर प्ले चालू आहे आपण पाहतोय ऑफ साइडला जास्तीत जास्त खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये आहेत ऑन साईडला प्रोटेक्शन जरूर आहे शॉर्ट आर्म जॅब बॉल ट्रॅव्हल होतो डीप स्क्वेअर लेगला तिकडे फिल्डर आहेत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फार जास्त ताकदीचा वापर यावेळेस फलंदाजाने केला नाही फक्त टर्न केला होता चेंडूवन साईडला थोडा साखो टप्प्याचा सा बॉल जरूर होता पण जास्त लाभ उचलता आला नाही आहे फक्त शॉर्ट आमच्या केलं होतं आणि सिंगल घेतली आहे प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा येते बनवताना दिसत आहेत दोन्ही सलामीवीर पुढचा बॉल क्विकर डिलिव्हरी यावेळेस जोरदार अपील होत आहे बॉल पायावर आदळला आहे मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाही चांगला बॉल होता ह्या चेंडूवर धाव मिळाली नाही आहे आणि जोरदार अपील देखील झालं होतं पण पन, पंचांनी अपील फेटाळलं आहे दोन षटकांचा खेळ संपला आहे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद एकोणतीस ट्वेंटी नाईन विदाऊट लॉस खरं तर पहिल्या षटकाच्या तुलनेत आपण पाहायला गेलो तर हे षटक चांगलं राहिलं एकोणावीस धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या अमितचा खरपूस समाचार राकेशनं घेतला सतीशची सुरुवात तेवढी चांगली नव्हती पहिला बॉल वाईड होता त्यानंतर एक डॉट बॉल आणि लगेच षटकार आला होता पण तदनंतर त्याने चांगलं कमबॅक करून दाखवलं आणि चांगल्या किकर डिलिव्हरीचा देखील त्याने वापर केला आपल्या ओव्हरमध्ये चांगलं मिश्रण नेहमीप्रमाणेच सतीशच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं तर दोन षटकांचा खेळ संपला आहे एकोणतीस दावा दावफलकावर तीन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग्समध्ये एकही गडी बाद झालेला नाही आहे सर्वात मोठी जमीची बाजू आहे येणारे फलंदाज देखील अतिशय घातक आहेत एकापेक्षा एक, एक सरस फलंदाज दोन्ही टीम्सकडे आहेत खरं तर ज्या सहाच्या सहा टीम्स आपण पाहतोय खरं तर बॅलन्स टीम्स आहेत पण पहिल्या फेरीमध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर स्वरा एण जीत वॉरियर्स संघाची कामगिरी थोडीशी कमकुवत राहिली गोलंदाजीमध्ये विशेषतः आणि दुसऱ्या मॅचमध्ये आपण आर्या फायटर्स टीमला पराभूत होताना पाहिलं त्यांची देखील गोलंदाजी तेवढी चांगली नव्हती आणि फलंदाजीमध्ये देखील भरपूर उणीवा राहिल्या फक्त लवेशनं चांगली बॅटिंग केली होती त्या मॅचमध्ये आणि तिसऱ्या मॅचमध्ये केसी किंग संघाची गोलंदाजी ही कमकुवत पाहायला मिळाली एम के रॉयल्स संघाकडून क्लिनिकल परफॉर्मन्स आपण पाहिला गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्रक्षणामध्ये तीन विभागांमध्ये तो संघ आघाडीवर राहिला पण पुढील मॅचेसमध्ये आपण आणखी चांगली कामगिरी अपेक्षित करू शकतो नवीन षटकातील पहिला बॉल स्विंग केला ऑन साईडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर गॅप शोधला आहे बॉल बाउंड्रीलांच्या पलीकडे चार धावा खरं तर तिकडे फिल्डर उपस्थित होता ख्रिज मध्ये थोडासा डीप जात असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा बॉल काढला होता एक चांगला फटका टायमिंग खूप छान होतं नवीन षटकातील पहिलाच बॉल लाशीच्या बाहेर धाडला गेला एक चौकार आणि आता धाव संख्या थर्टी थ्री गोलंदाज योगेश भागेश खर <गागेश> तर वाडा तालुका आणि भिवंडी तालुक्याच्या विविध भागातून खेळाडू आलेले आहेत त्यामुळेच बारावे खेळाडू देखील कन्फ्युज होत आहेत खेळाडूंची नावे त्यांना देखील माहिती नसतात गोलंदाज आहे मुकेश लॉफ्ट करायचा होता बॉल बॅटवर घेता आला नाहीये पायांचा वेध घेतला चेंडूने मात्र ऑपस्टिकच्या बाहेर जास्तीत जास्त फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळेच आपण पाहतो की पायचीच्या रूपात जास्त फलंदाज बाद होत नाहीत कारण इम्पॅक्ट जो असतो तो जास्तीत जास्त जेव्हा जा 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 चेंडू पायावर आदळतो तेव्हा ऑपस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतो तिन्ही एष्ट्या खुल्या सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज महेशनं नेक्स्ट बॉल यावेळेस जाता जा एका जाताना स्विंग केला ऑन साईडला डीप बॅकवर्ड लेगला फिल्डर आहे मात्र त्याच्या अवाखे बाहेर बॉल निघून जातोय मिळतील धावा वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते फलंदाज महेश चे एका हाताने बरेचसे फटके तो एक्झिक्यूट करताना दिसतोय पण टायमिंग त्याचं फार छान राहिलंय आणि विशेषतः गॅप मध्ये जास्तीत जास्त फटके खेळण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आत्तापर्यंत सतरा धावांचं योगदान त्याने दिलं आहे फक्त आठ चेंडूंचा सामना केला आहे दोन्ही फलंदाज अक्षरशः आता तुटून पडले चेंडूवर आणि फार आ, फ्लाइंग स्टार्ट आपल्याला पाहायला मिळत आहे डी बी स्पोर्ट्स करून टीमकडून धावसंख्या बिनबाद सदोतीस ही पार्टनरशिप कशी तुटणार याचा विचार येथे गोलंदाजांना जरूर करावा लागणार आहे नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे यावेळेस पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय यावेळेस टायमिंग तेवढं चांगलं नव्हतं मात्र पुन्हा एकदा बॉल निघून जातोय कॅपमधून लाईनच्या बाहेर मिळतायत चार धाबा फिल्डर आहे तो अगदी कधी कडे पाहतो आणि कधी आपण पाहतो की गोलंदाज त्या फिल्डरकडे पाहत राहतोय असंच दृश्य सातत्याने पाहायला मिळतं आहे चेंडू थोडा पुढे लँड होतोय फिल्डरच्या आणि टप्पा पडल्यानंतर त्याच्या अगदी डोक्यावरून निघून जातो आहे त्याच्या अव्याख्या बाहेर बॉल निघून जातो आहे आणि सातत्याने चौकार तिथे प्राप्त करतो आहे फलंदाज चार चेंडूंपैकी तीन चेंडू हे सीमारेषा पलीकडे पाठवण्यात आलेत फलंदाज महेशकडून अप्रतिम बॅटिंग आणि अप्रतिम सुरुवात एक्केचाळीस धावा बिनबाद आता मात्र फिल्डरची जागा चेंज करण्यात आली आहे जो डीपमध्ये फिल्डर होता तिकडे त्याला आता पॉईंट क्षेत्रामध्ये आहे आणि तिथला फिल्डर आता पॉईंटचा फिल्डर जो आहे तो डीप बॅकवर्ड फिल्ड एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे अलीकडे तिथे ठेवण्यात आलाय बाली होता आधी त्या ठिकाणी आता मात्र खडे खडे ऑन साईडला उडवलाय बॉटमॅनचा चांगला वापर फिल्डर होता मात्र बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क मिळतायत सहा धावा षटकार उकार षटकारांचा खऱ्या अर्थानं पाऊस येते पाडला जातोय सलामीवीरांकडून आणखी एक बिग एट बिग 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 षटकार आणि या षटकारा बरोबरच पन्नास धावांचा पल्ला देखील पूर्ण केला जातोय जबरदस्त अभेद भागीदारी त्रेपन्न धावांची अवघ्या तीन षटकांचा सा खेळ समाप्त झाला आहे आणि त्रेपन्न धावा धावफलकावर यापेक्षा चांगली सुरुवात अजून काय देऊ शकतात सलामीवीर नेत्रदीपक कामगिरी दोन्हीही सलामीवीरांची ओपनिंग बॅटर्स महेश आणि राकेश महेश ऑन थर्टी थ्री आणि राकेशचा जर आपण विचार केला तर राकेशच्या बॅटमधून आलेले आहेत आत्तापर्यंत अठरा धावा दोन धावा अवांतरच्या स्वरूपात आलेल्या आहेत अफलातून बॅटिंग आणि जास्तीत जास्त धावा आपण पाहिलं की ऑनसाईडला त्यांनी जमा केल्यात स्क्वेअर लेग असेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फटके खेळण्यात आलेले आहेत गोलंदाजांनी कुठेतरी चुका केल्या तर हे देखील तेवढंच खरं आहे स्लॉटमध्ये गोलंदाजी करण्यात आली आहे किंवा टप्प्याची गोलंदाजी जास्त झाली आहे फुलटॉस चेंडू देखील काही प्रमाणात पाहायला मिळाले आहेत आणि क्षेत्रक्षणाची देखील हवी तशी सात गोलंदाजांना मिळालेली नाही आहे त्यामुळेच एकूणच आपण पाहतो आहे की पूर्णपणे बॅकफुटला सध्या तरी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे विराज स्पोर्ट्स संघ टॉस जिंकून ते प्रथम गोलंदाजी करतायत पण कॅप्टनचा जो निर्णय होता टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा तो योग्य पाहायला मिळत नाही आहे सार्थ ठरवता आलेला नाही आहे गोलंदाजांना तीन षटकांमध्ये तब्बल त्रेपन्न धावा पुढचा सामना स्वरायन जीत वॉरियर्स पारिवली विरुद्ध एम के रॉयल्स दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग वीस बावीसमध्ये सतीश आलाय गोलंदाजीसाठी चांगला बॉल आहे यावेळेस फलंदाजचा थोडा पुढ्यात बॉल ठेवून बाहेर काढला आहे प्रत्येक बॉलवर आघात करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्यांना यश देखील मिळालं आहे चौकार षटकार जास्त आलेत या इनिंग्समध्ये सतीश वाघचौरेचं हे दुसरं षटक पहिल्या ओवरमध्ये दहा दावा त्याने खर्च केल्या होत्या फुल आहे परवणी होती फलंदाजासाठी आणि त्याचा केलाय स्वीकार बॉलवर केलाय प्रहार बॉल सीमा पार षटकार पुरेपूर फायदा उचलला आहे फलंदाजांनी यावेळेस आउटसाईड शॉर्ट थँडमॅनला चांगली फिल्डिंग मात्र क्विक सिंगल घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेला नाही आहे फिल्डर एका दाव्याच्या मदतीनं धावसंख्या साठ या आकड्यावर जाऊन पोहोचले मागच्या मॅचमध्ये आपण पंच्याण्णव धावांचा डोंगर पाहिला होता एम के रॉयल्स टीमच्या फलंदाजांकडून विशालने चौवेचाळीस धावांची अप्रतिम खेळी साकारली होती जी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये या हंगामामधली खरं तर पहिलाच दिवस आहे तीनच सामने झालेत आणि आता मला असं वाटतं की महेश कदाचित विशालला मागे टाकू शकतोय आत्तापर्यंत तेहतीस धावांचं योगदान महेशनं दिलं आहे आणखी बारा धावा जर त्याने जोडल्या तर निश्चितच त्याच्या नावावर हा विक्रम असेल परंतु ती संधी त्याला दिली जाणार नाही आहे अप्रतिम ज्वारकर आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला आहे फलंदाज महेशचा पहिला गडी बाद होण्यापूर्वी तेहतीस धावांची अप्रतिम खेळी साकारली आपल्या टीमसाठी आणि खेळाडू कक्षामध्ये निश्चितच त्याचा टाळ्यांचा कड़ कडकडाट करून अभिवादन केलं जात त्याच्या संघ सहकाऱ्यांकडून अप्रतिम बॅटिंग पण तेवढाच सुंदर बॉल देखील पाहिला पण ज्या बॉलवर त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला गोलंदाज सतीशनं परफेक्ट यॉर्कर होता आणि फार वेगानं तो बॉल टाकण्यात आला होता ऑफ्टेकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला फलंदाज महेश धावसंख्या धाव संख्या एक बाज साठ नवीन बॅट्समन राहुल अहिरे आणखी एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टप्प्याचा बॉल यावेळेस पायावर आदळला आहे जोरदार अपील मात्र लगेच ती अपील फेटाळून लावली आहे पंच परेश महाजन यांनी कदाचित बॅटचा देखील स्पर्श झाला असावा किंवा इम्पॅक्ट तिथे पाहण्यासारखा असेल ऑफस्टिकच्या बाहेर होता की काय नाही तर पंच सांगतात की बॅट लागली होती थोडासा एज होता आणि त्यामुळेच ते, ते अपील फेटाळून लावण्यात आलेली आहे टॉस आहे यावेळेस पहा फक्त दिशा दाखवलीये टायर आणि बॉल निघून जातोय लाँग लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार पीस ऑफ टाइमिंग बाय राहुल आहिरे दॅट वॉज अ लूज डिलिव्हरी नो डाउट अबाउट दॅट बट ही हॅट टू हेट दॅट वन आउट ऑफ द दार्क अँड जस्ट हेल्प इट ऑन इट्स वे फॉर सिक्स ग्लोरियस टायमिंग षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय राहुल आहिरेनं आणि बरोबर सतीश वाघचोरेचं षटक आणि त्याचा स्पेल समाप्त झालाय तर षटक चांगलं चालू होतं मात्र दोन फुल फुलटॉच चेंडू जे टाकण्यात आले त्यांच्यावरच दोन मोठे षटकार आपण पाहिलेत एकूण तेरा धावा या षटकामध्ये खर्च करण्यात आल्या एकूण धावसंख्या सहासष्ट एक गडी बाद चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे जास्त वेळ खर्च करू नका शेवटच्या षटकातील पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक आणि सॉफ्ट डिसमिसल स्वतः गोलंदाजाने झेल समाप्त आहे चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज या शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज वैभव ज्याला मिळाली आहे विकेट राहुल अहिरेची खेळी संपुष्टात आली आहे सॉरी राकेशची खेळी संपुष्टात आली आहे राहुल अजूनही खेळपट्टीवर आहे आणि राकेशनं देखील धमाकेदार बॅटिंग केली आपल्या टीमसाठी पंचवीस धाबांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी ज्यामध्ये तीन सुरेख चौकार ठोकले आणि दोन षटकार धावसंख्या दोन बाद सहासष्ट <laughs> नवीन बॅटर कुणाल आलाय खेळण्यासाठी सज्ज होतोय कुणाल शेवटचे पाच चेंडू शिल्लक लो फुल टॉस स्विंग केला ऑन साईड स्क्वेअर ऑफ द विकेट आउटफील्ड फार छान आहे बॉल निघून जातोय गॅपमधून बाउंड्रीलांच्या बाहेर मिळत आहेत चार धावा चौकार फार जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत चौकार आणि षटकार बाउंड्रीजमध्ये जास्त धावा फलंदाजांनी जमा केलाय तर थोडासा स्लोवर बॉल होता पण लेंथ चुकली आहे त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा उचलला आहे फिल्डरचा प्रयत्न छान होता मात्र अशक्य प्राय होतं त्याच्यासाठी देखील अडवणं बॉल बाउंड्रीनच्या पलीकडे धावसंख्या सत्तर सेवंटी रन्स ऑन द बोर्ड धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळतो आहे आज पहिल्याच दिवसामध्ये ए पी एल सीझन थ्रीमध्ये चेंडूची मागणी करतायत पंच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जास्त फटके आपण पाहिलेत स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये कारण गोलंदाजी देखील तशीच झाली आहे ऑफ साईडला खेळण्याचा सा जास्त तिथे चान्स मिळाला नाही असं देखील म्हणता येईल आणि तिथे खेळण्याची गरज देखील भासलेली नाही आहे फलंदाजांना ऑफसाईडला खेळण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलेलंच नाही आहे फलंदाजांना फलंदाजांनी फटके देखील चांगल्या प्रकारे बनवलेत स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला त्यांचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळाली आणि त्याचं सोनं केलं आहे आत्तापर्यंतच्या खेळामध्ये डी बी स्पोर्ट्सनं यावेळेस मात्र ऑफसाईडला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन द राईज चांगला फटका डीप कवरमध्ये मात्र प्रोटेक्शन आहे फिल्डिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते एकच डाव मिळेल पहा ऑफसाईडला खे खेळण्याबाबत मी बोलत होतो आणि अखेर एक फटका ऑफसाईडला तिथे एक्झिक्यूट करण्यात आला फलंदाजाकडून एक धाव मिळते कुणालला संघाची धावसंख्या एकाहत्तर शेवटचे तीन चेंडू शिल्लक विराज स्पोर्ट्स संघ या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे डी बी स्पोर्ट्स कुरून संघासमोर स्लोवर बॉल आखो टप्प्याचा पुल केला आहे चांगला फटका आहे फिल्डर डीपमध्ये त्यांना तर धाव घेतली जात नाही आहे खरं तर सिंगल अगदी सहज मिळाले असते परंतु राहुलला स्वतःकडेच स्ट्राईक ठेवायची आहे आणि त्यामुळेच त्याने धाव घेतली नाही आहे परंतु कुणाला देखील चांगला फलंदाज आहे चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आहे थोडंसं समजण्या पलीकडे आहे जबरदस्त बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता यावेळेस पहा मागच्या बॉलवर आपण सिंगल घेतली नाहीत आणि आता पुढचा बॉल डॉट चेंडू खेळून काढला आहे तर काही जास्त फायदा झालेला नाही आहे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा फक्त आता एक चेंडू शिल्लक आहे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच सेवन्टी 70... वन चांगलं षटक वैभवकडून आत्तापर्यंत हे आपण पाहिलं आहे मात्र हा बॉल स्वेअर आहे पुन्हा बॉल टाकावा लागेल वाईटचा इशारा पंच गोकुळ पाटील यांच्याकडून बहात्तर दावा दावफलकावर पुढील सामन्याच्या सा टॉससाठी यायचा आहे स्वरायनजीत वॉरियर्स पारिवली आणि एम के रॉयल्स दोन्ही संघांचे कॅप्टन्स लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स ज्यावेळेस उंच उडवलं आहे टपेज आहे शॉर्ट फायन लेगचा खेळाडू बॉलपर्यंत पोहोचत नाही आहे फार दूर राहिला आहे चेंडू त्याच्यापासून आणि डीपमधून देखील खेळाडू आले होते मात्र दोघांच्या मध्ये चेंडू लँड झाला आहे तिसऱ्या दावेचा प्रयत्न आणि अखेर फलंदाज धावबाद म्हणजेच दोन धाव मिळाल्या या शेवटच्या बॉलवर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चौऱ्याहत्तर धावा इनिंग समाप्त होते या ठिकाणी डी बी स्पोर्ट्स कुरून संघाची आणि कुरून संघाचे कॅप्टन या ठिकाणी खुश असतील ना त्यांचे खेळाडू खुश असतील कारण चांगली धावसंख्या त्यांनी उभारली आहे चौऱ्याहत्तर धावा धावफलकावर आणि पंचाहत्तर धावांचं एक मोठं टार्गेट विराज स्पोर्ट्स या टीमसमोर सामना जिंकण्याकरिता या मॅचमध्ये ंद खेळायचं होतं पण मी आणलं की माझ्या चुकीच्या शॉटमुळे आऊट झालो पण ठीक आहे थोडीशी आमची गोलंदाजी थोडीशी कमजोर थो झाली पण सर एक मॅच निघून सिकंदर नाही होणार आणि एक मॅच निघून पराभूत नाही होणार ज्यामुळे सर पाच मॅच आहेत आम्ही पहिली मॅचला ज्या चुका झाल्या त्या आम्ही न करण्याचा प्रयत्न करू आणि समोरचा संघ देखील जवळपास नाईंटी फाय त्यांनी धावा चेस केला म्हणजे त्यांना शंभर पण मारला तरी पण ते एकशे एक धावा चेस करतील त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू शेवटचा प्रश्न संघामध्ये काही चेंजेस असतील का नाही सर संघामध्ये सर आता बघू एखाद दोन चेंजेस असतील कारण की आमचा एक प्लेअर शॉट होता सतीश जाधव हो, त्यामुळे तो आता कमबॅक झाला त्यामुळे तो एक चेंज आपल्याला पाहायला भेटेल थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला देखील खूप खूप या महत्त्वाच्या मॅचसाठी तर टॉसमधून समाचार असा आहे की एम के रॉयल संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय त्यांनी प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आपण लगेच वळूयात आपल्या ऑन गोईंग मॅचकडे इट्स ओ टू कॉम्बॉक्स समीर ठाकरे इज देर थँक्यू थँक्यू सो मच टार्गेट so आपण या ठिकाणी पाहतो एकंदरीत कुणाल लसणे आपला मी सहर्ष स्वागत करतो विनंती असेल आपण मंचावर देऊन विराजमानवा सेवेंटी फाईव्ह रन्स टू विन शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा रोखल्या गेल्या चांगली गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली सलामीची जोडी आपण पाहते ओपनिंग पेअर वैभव आणि बाली हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात बालीनं ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये फार चांगली फलंदाजी केली होती विराज स्पोर्ट्सला त्यानं जिंकून दिलं होतं आणि याही मॅचमध्ये आताला तशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल कारण सेवंटी फाईव्ह रन्स ज्यावेळी तुम्हाला चेस करायचे असतात त्यावेळी सलामीची जोडी ही फार महत्त्वाची असते त्यांचा रोल फार महत्त्वाचा असतो ए पी एलच्या ह्या पर्वामध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला मॉर्निंग सेशनपासनं पाहायला मिळालं आहे भिवंडी तालुक्यामधील त्याचबरोबर वाडा तालुक्यामधील हे क्रिकेटर्स या कबडच्या मैदानावरती आपल्यामधील गुणवत्ता इथे दाखवत असताना तर गेम ऑन होते पंचांचा ग्रीन सिग्नल आला आहे गोलंदाज सह्याद ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल पुढे येऊन फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे फ्रंट फूटला आले होते अगदी आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक नाचत जरूर आले होते अगदी आपण पाहिलं तर एक धाव तिथे प्राप्त झाली खरंतर या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर बाली चौथ्या ते पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला होता एक फिनिशर निश्चितच फिनिशर म्हणून त्याचा रोल असो संघामध्ये परंतु यावेळी आपण पाहिलं तर खूप मोठं टार्गेट आहे पंच्याहत्तर धाबा चेस करायचे आहेत त्यामुळे कुठल्या प्रकारे जास्त वेळ घेतला जात नाही आहे आणि सुरुवातीलाच बालीला प्रमोट केलं जात आहे म्हणजे सुरुवातीपासून कुठेतरी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला जाईल विराट स्फोटकडनं विनीतचा हा चांगला चेंडू आला आहे ऑपस्टिकच्या बाहेरून सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जातो आहे टॉट बॉल एक वर आपल्याला पाहायला मिळते पहिलं षटक विनीत इथून मार्गस् असताना विनित यार ओवर द विकेट ना यावेळी मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळते चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेक बाउंड्री लाइनच्या बाहेर चार धाव्यांसाठी चौकार चार धावा इथे प्राप्त झाल्या एक चार धावेने आता पुढे सरकत असताना पाचवर विनीत हा लोकल बॉय आहे फ्रॉम कवाड या मैदानावर खूप जास्त प्रमाणात विनीत क्रिकेट खेळत असतो त्यामुळे या विकेटवर कुठे चेंडू टाकायचं आहे त्याला भरपूर चांगलं ठाऊक आहे त्याच्या अगेन्स्ट एक चौकार आता आला प्रत्येक षटकामागे जर आपण विचार केला तर पंधरा धावा इथनं जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी यावेळेचा हा चेंडू इथे सोडून दिला जातोय पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल अवंतर धाव जोडली जाईल स्कोरबोर्डवर सहा धावा धाव फलकावर ते आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक षटकामागे ज्यावेळी तुम्हाला पंधरा ते सोळा धावा जोडायचे असतात त्यावेळी दोन मोठे फटके येणं गरजेचे असतात चौकात एक पाहायला मिळालाय विनी च्या इथे फटका फसलाय बॉल हवेमध्ये जरूर आहे परंतु गॅप मधून चेंडू निघून गेलाय चार धाव्यांसाठी हा चौकार आपले सुरू असताना त्यांच्या दोघांच्याही मधून झेंडू सीमेच्या बाहेर गेला प्लेसमेंट फार चांगली होती गॅपशॉट आप सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं बा बालीच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आलाय चार धाब्याच्या मदतीनं दहावरती जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये डबल डिजिटमध्ये आपल्याला स्कोरबोर्डवर धाबा पाहायला मिळत आहेत दोन्ही संघानं एक एक सामना जिंकलाय चांगली सुरुवात ह्या दोन्ही संघाने या आय पी एलची जरूर केली आहे परंतु आता हा सामना जो जंग जिंकेल तो टॉप जरूर करणार आहे या दरम्यान अंडरस्टँडिंग चुकीचा कॉल पाहायला मिळाला होता परंतु विकेट किपर चूक करतोय विकेटकीपर रोहितच्या राहुलच्या मा माध्यमातून थोडीशी चूक झाली आणि त्यामुळं जरूर मी म्हणेल भले आता बचावला गेला आहे जरूर धावपात करण्याची संधी चालून आली होती बालीसारख्या एका महान खेळाडूला ज्यानं खूप चांगला खेळ दाखवलाय मागच्या मॅचमध्ये याही मॅचमध्ये आतापर्यंत दोन बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून आल्यात आहेत धावसंख्या दहा शेवटचा चेंडू या षटकामधील विनितनं देखील मी म्हणेल चांगलं कमबॅक केलंय तितका जास्त हावी होऊ दिलेला नाही आहे फलंदाजाला पावर प्लेमध्ये ओव्हर द विकेट बालीने या ठिकाणी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलं आहे लॉंग ऑट बा लाईनच्या बाहेर वन बाउंस टू बाउंस चेंडू सीमेच्या बाहेर जातोय चार धाव्यांसाठी हा तिसरा चौकार ह्या षटकामधील e पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल चौदा धावा चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते पंधरा ते सोळा धावा प्रत्येक षटकामागे जोडायच्या आहेत जरूर आपण पाहिलं तर त्याच धावगतीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला गेला बॅटर बालीकडनं तीन चौकार त्याच्या बॅटमधून आलेत तर इथून जरूर मी म्हणेल धावांचा वेग अजूनही वाढवावा लागेल कारण प्रत्येक षटकामागे तीच अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागणार आहे गोलंदाजी करण्यासाठी आता जीवन आलं आहे मॅन फ्रॉम सापे चांगला खेळ राहिला होता जीवनच्या माध्यमातून अष्टपैलू क्रिकेट आपण पाहिला होता पहिल्या सामन्यामध्ये डी बी स्पोर्ट्ससाठी या सामन्यामध्ये जर विचार केला तर बॅटिंग करण्याची संधी जरूर मिळाली नाही कारण महेश राकेश आणि राहुल त्याचबरोबर कुणाल या चार फलंदाजाने खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं चांगली बॅटिंग केली होती चौऱ्याहत्तर तब्बल जोडल्या पाच षटकांमध्ये आणि पंच्याहत्तरचं से टार्गेट सेट केलं होतं दुसरं पावप्लेच हे षटक असेल जीवन एक वेगवान ते तर्रार गोलंदाजीसाठी जाणला जातो सापे संघासाठी देखील बऱ्याचदा आपण पाहिलंय जीवन खूप चांगले कार्य केलंय आज त्याच्या फ्रँचायजीसाठी मात्र चांगले कार्य त्याला करावे लागेल स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल वैभव त्यानं फक्त एक चेंडूचा सामना केला आणि एक महत्त्वपूर्ण धाव त्यानं जोडली आहे कुठेतरी वैभवचा खेळ आता स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळाला की जास्तीत जास्त तो चेंडू फेस करण्याचा प्रयत्न करत नाही आहे जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवर बालीला आणण्याचा प्रयत्न करतोय ज्या ज्या वेळी वैभवकडे स्ट्रायकिंग एंड येते त्या त्यावेळी जरूर कुठेतरी बचावात्मक खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे लेफ्ट द विकेट यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर स्वेअर मारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला वन तर दहावी ते मिळेल अह फलक एका दहावीनं आता पंधरावर जाऊन पोहोचले फिफ्टीन रन्स विदाऊट लॉस पंधरा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम विराज स्पोर्ट्सच्या यावेळेचा हा चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला नीपमध्ये मिडविकेटला चांगली फिल्डिंग आपण बघितली विनीतच्या माध्यमातून मिळेल फक्त एक जाऊ दहावफल सोळावर जाऊन पोचलं आहे हीच तर आपण चर्चा करत होतो की एखाद्या वेळी एका बाजूने आक्रमण सुरू असताना त्यावेळी त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं असतं आणि तेच कार्य आता या ठिकाणी वैभव करत असताना वैभवकडे ज्या ज्यावेळी स्ट्रायकिंग एंड येतं त्या त्यावेळी बालीला कशाप्रकारे स्ट्राईकला आणता येईल या गोष्टीकडं तो लक्ष देतं म्हणजे कुठेतरी एक मॅच्युरिटी परिपक्वता ह्या खिलाडूमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे माइंड गेम क्रिकेट तसाही शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त खेळ आहे ताकदीप्रमाणे तुम्हाला युक्ती देखील चांगली वापरावी लागेल या क्रिकेटच्या खेळामध्ये तर यार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अराउंड विकेट क्षेत्रक्षणामध्ये आपण पाहिलं तर बदल केला जातो एक ऑन आणलं आहे त्यानंतर एक मिड ऑफ शॉर्ट एक्सचा कवर एक पॉईंटला फिल्डर आहे त्यानंतर डीपमध्ये आपण पाहिलं तर लॉन्ग एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय त्यानंतर एक डी मिड विकेटला या दरम्यान बिग विकेट मोठा फलंदाज इथे बाद झालाय टीम विराज स्पोर्ट्सला ला लागणारा खूप मोठा धक्का गुड बॉलिंग न्यू बॅटर सतीश ते आपण चर्चा करत होतो की जीवन एक चांगला क्रिकेटर आहे सातत्याने आपण पाहिले खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण बराचदा पाहिलाय मग गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो दोन्ही विभागांमध्ये तो चांगलं कार्य करत असतो या वेळ आपण पाहिले तर कॅप्टन न जो विश्वास दाखवला त्या विश्वासावरती खरं उतरलं यावेळी मात्र क्लासिकल ड्राइव शेड्यूल लाँग ऑफ सीमेच्या बाहेर जातोय चार धावेसाठी चौकार क्लास पाहायला मिळाला क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला बघायला मिळालं या फटक्या मागे आपण जर विचार केला तर सतीशच्या बॅट मधून हा चौकार आला आहे धावसंख्या चार धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना फलकावरती ट्वेंटी रन्स कम बॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय पहिल्या षटकाच्या कम्पॅरिजन मध्ये हे षटक फार चांगलं राहिलंय डीबी साठी अपील जोरदार अपील केली जाते वेगवान चेंडू आला होता पहिला तर विकेट किपर त्याचबरोबर फ्लायस्लिप ला एक जो फिल्डर तैनात होता त्या दोन खेळाडूंकडनं अपील जरूर केली जात होती निर्धाव चेंडू आलाय चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते विराट स्फोटला कुठेतरी बॅकफुटला ढकललं जाते असंच म्हणावं लागेल ज्या अंदाजानं क्रिकेट पाहायला मिळालंय खेळलं जाते टीम डी बी स्पोर्ट्सकडनं सतीशसाठी हा चेंडू याही वेळी अपील झाली होती लेग बाईच जरूर आपल्याला पाहायला मिळाला पॅडवरती चेंडू आदलला होता धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये जोरदार अपील झाली होती परंतु लेगस्टिक सोडून जाणारा हा चेंडू होता सूर्यकांत मोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्थिर रन्स पहिल्या षटकामध्ये चौदा आल्या होत्या ह्या षटकाची सुरुवात वाईट बॉल न झाली होती म्हणजे पंधरा आल्या होत्या परंतु त्यानंतर फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पाच बॉलमध्ये फक्त पाच जावा खर्च केल्या जीवन आणि हा सहावा चेंडू देखील आलाय निर्धाव सुरेख सक्सेसफुल यशस्वी षटकाची या ठिकाणी समाप्ती होते दोन षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये दहावा इथे जमा झाले दहा पूर्णांक शून्य शून्यची सरासरी राखत असताना वीज जावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये त्यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळेल तर या ठिकाणी एक पारितोषिक आहे सूरज थोरात यांच्याकडनं हे पारितोषिक आहे योगेश दोंदे या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे विकेट्सचे हॅट्रिक जर पूर्ण करतायत तर हजार रुपयांचा कॅश प्राईज सूरज थोरात यांच्या माध्यमातून दिलं जाईल येस ओनर देखील आहेत संघ मालक आहेत आणि त्यांच्याचकडनं हा पारितोषिक दिला जाणार आहे वैभव स्ट्रॅकिंग एंडला आता थोडासा दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय डी बी स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट विराज स्पोर्ट्स हा संघ कारण आता धावा रोखल्या गेल्यात ओवर द विकेट योग्य सहा चेंडू इथे सोडून दिला आहे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला विकेट कीपरला देखील चेंडू कलेक्ट करता आलं नव्हतं परंतु शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आपण बघितली तर धावी ते मिळेल एक आता एका धावीने पुढे सरकत असताना एकवीसवर अजूनही इथून आपण पाहिलं तर धावांची गरज होती चोपन्न अठरा चेंडूंमध्ये सामना अजूनही मी म्हणेल बॅलेन्स आहे कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते आणि कोणतीच धावसंख्या सोपीसुद्धा नसते प्रयत्न तुम्हाला शेवटपर्यंत करणं गरजेचं आहे सलगचा हा दुसरा वाईट बॉल आला आहे योगेश दोन हा चेंडू आपण पाहिलं तर इट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली बॅटशीट आतली कडा घेऊन चेंडू चालला आहे स्क्वेअर लेगला एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावफलक एका धावीने पुढे सरकत असताना फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तेवीसावात ट्वेंटी थ्री रन्स सतीशनं आपण पाहिलं तर एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला परंतु सलग तीन निर्धाव तो खेळला म्हणजे त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत परंतु आता तो फार स्ट्रगल करतो विकेटवरती कम बॅक त्याला करावं लागेल आणखीन एक स्लो ववन फ्लाइट एट बॉल सातत्याने फ्लाइट दिली जाते फलंदाजाला चेंडूची लेंथ मात्र समजत नाहीये डॉट बॉल सलगचा चौथा डॉट बॉल सतीशच्या अगेन्स्ट हे फार कमी पाहायला मिळते कारण एक नामांकित क्रिकेटर आहे भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव जरूर घेतलं जातं या दरम्यान आता फटका फसला बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षकानं प्रयत्न चांगला केला एक जाव त्या ठिकाणी मी ते विनित होता डीपमध्ये मिडविकेटला जाऊ फलक एका दहावीच्या मदतीने आता पुढे सरकत असताना फलकावरती चोवीस वर खरं तर, तर सतीश एक मोठं नाव आहे तर योगेश दोन ते कुठे कमी आहे हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय आणखीन एक डॉट बॉल आलाय काय गोलंदाजी होते जणू की आपण पाहिले या अगोदरचे जे फलंदाज होते बॅटर्स होते महेश राकेश राहुल ते वेगळ्या ट्रॅकवरती बॅटिंग करत होते आणि वेळी आपण पाहतोय सतीश आणि वैभव हे वेगळ्या ट्रॅकवरती बॅटिंग करत आहेत ज्या प्रकारे आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळाली आहे या दरम्यान इथे कॅच सोडणार नाही आहे ह्या वेळी झेल पकडली आहे आणि फलंदाज वैभवचा खेळ संपुष्टात येतोय विकेटचं पतन आपण पाहिलं तर दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झाला आहे बॅटर अमित आलंय धावसंख्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते चोवीस तिसऱ्या षटकामधील आतापर्यंत योगेश दोन पाच चेंडू पूर्ण केलेत शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकामधील आणि फक्त चोवीस जाबा आपल्याला पाहायला मिळतात पूर्णपणे आता दबावाच्या स्थितीमध्ये विराज स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय या दरम्यान फटका चांगला पाहायला मिळालाय अमितच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक येतोय एका टप्प्याने सीमेच्या बाहेर गेल्या चार धाव्यांसाठी चौकार नंतर पूर्णपणे आता ड्रायव्हिंग सीट वर आपल्याला पाहायला मिळते संघ अर्थातच डीबी स्पोर्ट्स ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आहे विनितनं धाबा खर्च केल्या होत्या तेरा त्यानंतर ते जीवनच्या ओव्हरमध्ये पाच धावा आल्या आणि योगेश दोन दोनदेशच्या ओव्हरमध्ये फक्त सहा धावा आल्या त्यामुळे कुठेतरी आता डॉमिनेशन लेवल दबदबा आपल्याला ले पाहायला मिळाला अक्षरशः वर्चस्व पाहायला डी डीबी स्पोर्ट्स संघाचं जीवनला कंटिन्यू ठेवले कारण जीवननं फार चांगली गोलंदाजी केली होती त्यामुळे त्याला आता आपल्या स्पेलमध्ये कंटिन्यू ठेवले कॅप्टन राहुल अहिरेनं बारा चेंडू सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल सत्तेचाळीस समीकरण फार कठीण पाहायला मिळते परंतु अशा प्रकारचे इक्वेशन पूर्ण होताना पाहिलेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि सध्या तरी आता लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट जिथपासून आलेत आहेत तेव्हापासून आपण पाहिलं की गोलंदाजांसाठी जास्त काही नस शिल्लक नाही राहिलेलं नाही आहे या खेलामध्ये तर आपण पाहिलं निश्चितच दोन दिवसापूर्वी एक सामना गुजरात वर्सेस सनरायजर्स हैदराबाद राशीद खान ॲज अ बॉलर म्हणून विश्वामध्ये तो प्रसिद्ध आहे जगामध्ये प्रसिद्ध आहे परंतु धुव्वादार बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली तशाच प्रकारे दोन मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात अष्टपैलू खेळाडू म्हणून आता त्याच्याकडे पाहिलं जातं या खेळामध्ये निश्चितच आणि तसे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वच्या सर्व अष्टपैलू असतात अकरावा खेळाडू येतो तो देखील षटकार मारण्याची क्षमता ठेवतो चला वेळ थोडी कमी खर्च करा बारा चेंडू सत्तेचाळीस जावींची गरज गोलंदाजी करण्यासाठी जीवन आलं यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळेल स्वरायन जीत वॉरियर्स वर्सेस रॉयल एम केमध्ये आपण पाहिलं तर तीन फिट थटॅ सर्कलमध्ये पाहायला मिळतात राऊंड द विकेट बी मात्र अपील पाहायला मिळाली होती आणखीन एक डॉट चेंडू आला आहे सतीश जरूर मी म्हणेल घरी गेल्यानंतर यूट्यूबवर जाऊन निश्चितच हा सामना बघेल की कशा प्रकारे आपलं फुटवर्क आज या मॅचमध्ये राहिलं त्यानंतर कशा प्रकारे निश्चितच मॅचचा फ्लो राहिला एक्झॅक्टली कशाप्रकारे खेळायला हवं होतं या सर्व गोष्टी जरूर पाहणार आहे कारण आतापर्यंत तो सहा चेंडू डॉट खेळला आहे अराउंड द विकेट पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर आहे यॉर्कर लेन पाहायला मिळाली बचावात्मक फटका पाहायला मिळतोय कुठल्या प्रकारे रूम दिला जात नाही आहे व्हीट दिलं जात नाही आहे जागा दिली जात नाही आहे मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी सिंगल मिळेल आणि आता सिंगल डबल्सनं मी म्हणेल तितका जास्त काही फरक पडणार नाही आहे डी बी स्पोर्ट्सला आता मोठा फटक्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी कमी वेळेमध्ये जर तुम्हाला जास्त अंतर कापायचं असेल तर हवाई मार्गाचा वापर तुम्हाला करावा लागत असतो तोच आता वापर या ठिकाणी करावा लागेल विराट स्पोर्ट्सच्या बॅटर्सना यावेळी मात्र जीवनचा परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर क्लीन बोल्ड दांडी गुल थँक्यू डीजे <laughs> जे दाव फलकावरती स्थिर एकोणतीस ट्वेंटी नाईन चेंडू शिल्लक आहेत <laughs> न्यू बॅटर प्रमोद आलाय पूर्णपणे एकतर्फे हा सामना आपल्याला बघायला मिळते कुठल्या प्रकारे संघर्ष आपल्याला बघायला मिळत नाहीये राऊंड विकेट यावेळी आणखीन एक चांगला चेंडू लेंथ फार चांगली बघायला मिळाले एकही चेंडू मी म्हणेल शॉर्ट ऑफ लेंथ किंवा अगोटप्याचा आपल्याला जरूर पाहायला नाही नाहीये सर्वच्या सर्व चेंडू आपण पाहिले तर फुल्लर लेंथचे टाकण्याचा प्रयत्न करतोय यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न करतोय जीवन कॅप्टन जो विश्वास दाखवला आता त्या विश्वासावरती सार्थ ठरणारी भूमिका जीवनची आपण बघितली जीवन सालवी फ्रॉम सापे स्विंग यांना मी सतीश आणखीन एक डॉट खेळतोय फार स्ट्रगल करतोय एक मुख्य खेळाडू आहे विराज फोटचा आपण विचार केला तर परंतु त्यांचा आज मुख्य अस्त्र कामी येत नाहीये जीवनचा कौतुक करेन इथे टॉस बॉल लॉंगॉनला झेल पकडली जाते बघा एखाद्या वेळी तुमचं ज्यावेळी वेळ तुमची वेल वाईट असते खराब असते ना त्यावेळी फुलटॉससुद्धा तुम्हाला हार्ड बनत असतात फुलटॉस देखील क्लिअर करता आलं नाही आणि अखेर कार सतीचा खेळी ते संपुष्टात येतोय फार स्ट्रगल जरूर पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून निराश पावलानी परतत असताना सोहम न्यू बॅटर हा डिटर सोहम आलं आहे परंतु आता थोडासा उशीर झाला आहे असंच म्हणावं लागेल चेंडू आता इथून शिल्लक आहेत आपण पाहिले तर फक्त सहा आणि सामना जिंकण्यासाठी फोर्टी फायव्ह अर्थातच पंचेचाळीस जावेची गरज आहे खूप चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळाला जीवन साल्वीच्या माध्यमातून दोन षटकं त्यांना हाताळली एकंदरीत त्यांना विकेट मिळवले तीन आणि धावा खर्च केल्या आठ जीवननं आपल्या षटकामध्ये तीन विकेट्स मिळवल्या आणि फक्त आणि फक्त आठ धाबा त्यांना खर्च केल्या खूप चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज या इथे मात्र शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय बॉल हवेमध्ये आहे जरूर त्या ठिकाणी गोलंदाज थोडासा वडेल इंजर झालाय अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये खरं तर आता एप्रिलसुद्धा संपत आलंय या कडक तापत्या उन्हामध्ये आपण खेळतोय तेव्हा अशा प्रकारचे चित्र फार पाहायला मिळतीलच तो ज्यावेळी तुम्हाला पाणी लागेल त्यावेळी तुम्हाला पाणी पुरवलं जाईल लक्षात असू द्या डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पाणी प्यावं लागेल धावसंख्या मात्र धावफलकावरती एका धावेने सरकत असताना एकतीस धावा पाच चेंडू चव्वेचाळीसची गरज आता क्रिकेटमध्ये पाच लीगल बॉल आले पाच षटकार लागले तर तीस बनतील पाच चव्वेचाळीस जवा बनवण्यासाठी अनलीगल चेंडूंची वाट पहावी लागेल परंतु गोलंदाजाच्या मनामध्ये जरूल तसं नाही आहे गोलंदाज चेंज देखील केला जातोय कारण थोडासा दुखापत जरूर झाला त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आता निमेष वापर केला जातोय एक चांगली झेल पकडली ओवर द विकेट निमेष सहा बॉल वर प्रॉपर घेता आला नाहीये मिळेल फक्त एकच जाऊ पूर्ण पण एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय औपचारिकता आता पूर्ण केली जाते कुठल्या प्रकारे संघर्ष मात्र आपण जरूर बघितलेला नाही आहे या सामन्यामध्ये जर विचार केला तर डॉमिनेशन लेवल अप पाहायला मिळाली डॉमिनेट केलं अक्षरशः डी बी स्पोर्ट्सनं दबदबा पाहायला मिळाला या दरम्यान आणखी एक चेंडू स्लाइड्स केलं होतं आता कवर पॉईंटच्या दिशेनं सिंगल्स सिंगल्स सिंगल कंप्लीट केल्या जातात आता पूर्णपणे या सामन्यामध्ये जी फॉर्मॅलिटी होती चार षट पाच षटकं कंप्लीट करण्याची ती पूर्ण केली जाते शेवटचे तीन चेंडू विजयापासून दूर डीबी स्पोर्ट्स मॅचची एज चेंडू आता एस मागे ट्रॅव्हल होतोय फिल्डर आहे तैनात फार निराश निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली सुरुवातीला गोलंदाज थोडीशी महागडी राहिली होती आपण पाहिलं होतं महेशचा खेळ फार चांगला राहिला होता तेहतीस जावेंचं त्याने योगदान दिलं होतं त्यानंतर राकेशनं देखील पंचवीस जावा जोडल्या होत्या म्हणजे जी सलामीची जोडी होती ना फार चांगली राहिली होती ती भागीदारी फार चांगली राहिली होती आणि त्याच मग कुठेतरी चौऱ्याहत्तर so, धावांचा आकडा तिथे स्पर्श करताना आपण बघितला डी बी स्पोर्ट्सला आणि पंच्याहत्तरचं टार्गेट सेट केलं आणि ते टार्गेट आता फार कठीण पाहायला मिळालं विराट स्पोर्ट्ससाठी आणि त्याचं उत्तमरित्या संरक्षण इथे केलं गेल्या अर्थातच डी बी स्पोर्ट्सनं आणि याचबरोबर हा सामना मात्र इथे जिंकला आहे डी बी स्पोर्ट्सनं हार्दिक अभिनंदन हार्डलॅक विराट स्पोर्ट ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी इथे आलात वेल प्लेट महेश तर जाऊया आपण पुन्हा एकदा पुढील मॅचच्या दिशेने बहुत ही निर्णायक उनका फुटवर्क देखने को मिल रहा है कदमों का अच्छा इस्तेमाल किया और बिल्कुल फुल टॉस बनाकर ड्राइव कर दिया था मिड ऑफ सर्कल के अंदर था और पावर प्ले का अच्छा फ़ायदा उठाते हुए बैक टू तो बैक चौके फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन अब लॉन्ग ऑफ बाउंड्री पर खिलाड़ी और उसी दिशा में खेला है कैच